श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर आपल्याला माहिती आहे उद्या भूगोलचा पेपर आहे, 10वीचा शेवटचा बोर्डाचा पेपर आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण दिलेले सर्व IMP प्रश्न सर्व विषयात आलेले, तर तुम्हाला नोट्स हवे असतील विथ सोल्युशन तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे। तर आता आपण बघणार आहोत की भूगोलच्या पहिल्या भूगोलचे काही IMP प्रश्न धड्यांचे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच या ठिकाणी तुम्हाला 10वीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ITI, डिप्लोमा, मेडिकल इंजिनिअरिंग, बी फार्मसी, डी फार्मसी काय जे असेल प्रशिक्षण 10वी 12वीचं प्रवेश प्रक्रियाबद्दल माहिती भेटणार आहे, त्यामुळे चॅनलशी अवश्य कनेक्ट राहा। तर बघूयात की आपण प्रश्न IMP प्रश्न। तर पहिला जो चॅप्टर आहे तुम्हाला माहिती आहे क्षेत्रभेट। आता इंग्लिश मिडियमचे मुलं असतील त्यांनी प्रश्नानुसार टिक करून घ्यावे। क्षेत्रभेटमध्ये काय काय IMP असणार आहे हे सांगणार आहे। याच्यात तुम्ही मनाने देखील उत्तर लिहू शकतात तुमच्या सोयीनुसार। तर याच्यात तुम्हाला मी सजेस्ट करेल की हे ज्या 5 प्रश्न आहेत ते 5 च्या 5 करा, कारण एक प्रश्न हा 100% याच्यातला येणार, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे हा पूर्ण 5 च्या प्रश्न करा। IMP चे सगळे त्याच्यातला एक प्रश्न हा शेवटच्या प्रश्नात विचारला जातो। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। तसेच आपण चर्चा देखील करणार आहोत, आज लाईव्ह येणार आहोत, कुठले प्रश्न येतील काय नकाशे। तर दुसऱ्या धड्यामध्ये बघा काय IMP असणार आहेत। दुसरा धडा पण अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये काय आहेत बघा, दुरुस्त करून विधान आहे त्याच्यात सांगतो तुम्हाला। भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेलेले आहे, आग्नेय पाकिस्तान ही राष्ट्रे। त्यानंतर थोडक्यात उत्तरेमध्ये थोडक्यामध्ये हा दुसरा करा, ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या बघून घ्या तुम्ही, आणि याच्यामधले देखील काय काय टॉपिक येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही मधले देखील टॉपिक वाचणं गरजेचं आहे। जसं आपण इतिहास राज्यशास्त्रातील ते IMP प्रश्न आले होते। तिसरं जे प्रकरण आहे, तिसऱ्या प्रकरणात आपण बघूयात की काय IMP प्रश्न आहेत। प्राकृतिक रचना व जल प्रणाली याच्यामध्ये IMP प्रश्न बघा। तसेच बोर्डात कुठले कुठले प्रश्न आले ते हे पण मी तुम्हाला पुढील व्हिडिओत सांगेल। तिसऱ्या चॅप्टरमध्ये बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद। याच्यामध्ये तुम्हाला IMP प्रश्न पहिला काय फरक आहे आपल्यात, त्यानंतर पॅन्टनॉल आणि भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये, ॲमेझॉन नदीचे कोरे, भारताची आर्द्र कडा, भारताची द्विकोपले, त्यानंतर कार्नेदियामध्ये बघा पहिला ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत, त्यानंतर भारताच्या पूर्व किनारा नैसर्गिक बंदरे कमी आहेत, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो। हे जे काय IMP प्रश्न दिलेले अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि यांचे सोल्युशन वगैरे हवे असतील तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे। तसे हा पॅराग्राफ देखील तुम्ही वाचून घेतला पाहिजे। तर पुढे आपण आणखीन बघणार आहोत पुढच्या IMP प्रश्न पुढील व्हिडिओत। तर जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब। आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत गवगवीत यश मिळावे, त्याच्या आई वडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे ही स्वामी चरणी प्रार्थना। परत भेटूयात नवीन अपडेट सोबत। ओके ठीक आहे, थँक्यू स्वामी समर्थ।